आपलं मन एकाग्र करावं आणि पाहत राहावं आणि ही सगळी मंगलाष्टकं झाल्यानंतर जेव्हा तदेव लग्नम सुविनंत देव हे म्हणून जेव्हा तो अंतपाड बाजूला काढला जातो त्यावेळेला दोघांनीही एकमेकांकडे दृष्टिक्षेप टाकायचा आहे आणि दोघांनी एकमेकांचं निरीक्षण करायचं आहे. त्याला शास्त्रामध्ये सुद्धा म्हटलेलं आहे परस्पर निरीक्षणम, म्हणजे दोघांनी एकमेकांना बघण्याचा तो विधी आहे. जसं असतं ना की कॅमेऱ्याने आपण जेव्हा फोटो काढतो तेव्हा त्या फोटोच्या वेळेला क्लिक केल्यानंतर त्या कॅमेऱ्याचा एक आवाज येतो, त्या कॅमेऱ्याच्या लेन्सच्या समोर असलेलं जे काही पटल असतं, जो काही पडदा असतो, तो अगदी सेकंदाच्याही 60व्या भागामध्ये क्षणार्धामध्ये तो असा बाजूला होतो आणि पुन्हा कॅमेरा पूर्ववत होतो. त्या एका क्षणामध्ये फोटो काढला जातो आणि तो कायमचा वज्रलेप होऊन जातो. ही जशी क्रिया घडते तसं हा अंतपट बाजूला काढल्यानंतर या दोघांनी एकमेकांना बघण्याचा जो विधी आहे तो या फोटो सारखाच आहे. त्या क्षणाला फार महत्व आहे आणि त्या क्षणाला एकमेकांकडे दृष्टिक्षेप टाकल्यानंतर दोघांच्याही मधलं नातं हे चिरंतन निर्माण होत असतं आणि दोघेही चिरंतन काला करता आणि आपल्या स्वतःच्या वैवाहिक भावी जीवनाकरता दोघांनी एकमेकांना मनोमन स्वीकारलेलं असतं. हा विधी बरोबर या अंतपटामुळे होत असतो. थोडक्यात कॅमेऱ्यासमोर जसे असलेली एखादी लेन्सच्या समोर असलेली जशी फ्लॅप असते ती जशी काम करते कॅमेऱ्यामध्ये, तसंच हा अंतपट या दोघांमध्ये कापडाचा जो असतो तो काम करत असतो. म्हणून त्या दोघांवर त्या अंतपटावरती अंतरपटावरती स्वस्तिक काढलेलं असतं, त्याच्यावरती आपण एकाग्र व्हावं, कुलदेवतेचं स्मरण करावं. या परस्पर निरीक्षणामध्ये दोघांनीही एकमेकांकडे बघितल्यानंतर दोघांच्याही हृदयकमलावरती एकमेकांची चित्र ही कायमची कोरली जातात आणि म्हणून या क्षणाला अत्यंत महत्व दिलेलं आहे. वधूवरांच्या जीवनातला हा अत्यंत परमोत्कृष्ट असा क्षण असतो आणि त्यामुळे उपस्थित मंडळींनी ही सावधानता बाळगणं खूप आवश्यक आहे. म्हणजे वेळेचं भान ठेवून मंगलाष्टक म्हटली पाहिजे. दिलेल्या वेळेलाच काय 12:55, 11:05 जो काही मुहूर्त काढलेला असेल त्या वेळेला हा अंतपाट बरोबर तदेव लग्न म्हणून दूर होणं आवश्यक आहे. मंगलाष्टकाची कोणतीही चढाओढ न करता परस्परांचं निरीक्षण जे आहे ते दिलेल्या मुहूर्तावर होईल की नाही याच्याविषयी तिथे असलेल्या ज्येष्ठ मंडळींनी अतिदक्ष असणं खूप आवश्यक आहे आणि याप्रमाणे मंगलाष्टकाचा कार्यक्रम अत्यंत शांततेमध्ये संपन्न व्हावा. मंगलाष्टकाच्या वेळेला हॉलमध्ये जेवढी कुणी लोक असतील ना त्यांनी सगळ्यांनी शांतता बाळगावी आणि अत्यंत शांतपणे मंगलाष्टकं चालू असताना जी मंगलाष्टकं म्हटली जातात ती भले संस्कृतमध्ये असतील किंवा मराठीमध्ये असतील त्याच्याकडे आपलं लक्ष असलं पाहिजे. म्हणजेच आपल्या मनामध्ये त्या मंगलाष्टकातल्या शब्दांप्रमाणे भाव निर्माण होतात आणि शेवटी आपला जसा भाव निर्माण होतो तसाच आशीर्वाद आपल्याकडनं या वधूवरांपर्यंत पोहोचत असतो किंवा आपल्या शुभेच्छा या वधूवरांपर्यंत पोहोचत असतात. म्हणून या मंगलाष्टकालाही अत्यंत महत्व आहे. त्या गीताप्रमाणे आपलं मन बदलत असतं. संगीत हे शेवटी मनावरती परिणाम करतं, गायन हे शेवटी मनावरती परिणाम करतं. मनामध्ये भक्तिभाव आणि अत्यंत सात्विकता निर्माण करण्याचं काम हे संगीत करत असतं. म्हणून मंगलाष्टकं म्हणायला सांगितलेली नाहीयेत तर मंगलाष्टकं गायन करायला सांगितलेली आहेत आणि धन्यते गायनी कळा असं आपल्याकडे म्हटलेलं आहे आणि म्हणून गायनानी आपला आशीर्वाद किंवा आपल्या शुभेच्छा त्या वधूवरांपर्यंत पोहोचवल्या जातात असा हा मंगलाष्टकाचा विधी आहे. सध्या आणखी एका बाबतीमध्ये सर्वांनी सावधान राहण्याची गरज आहे. इथे आपण मंगलाष्टकामध्ये म्हणतो शुभ मंगल आणि सावधान. या आपल्या जीवनामध्ये सदैव शुभ घटना घडण्याकरता आणि मंगल घटना घडण्याकरता मंगलाची आणि शुभाची प्राप्ती होण्याकरता प्रत्येकाने जीवनामध्ये सावधान असण्याची गरज आहे. म्हणून समर्थांनी सुद्धा सांगितलेलं आहे की सावधानता ही जीवनामध्ये अत्यंत आवश्यक आहे. काही चांगल्या गोष्टी आपल्याला प्राप्त करायच्या असतील तर आपण सावधान असलं पाहिजे. नाहीतर काय होतं की बऱ्याच वेळेला चांगल्या गोष्टी आपल्यापर्यंत येतात आणि त्यांच्या मार्गाने निघून जातात, आपल्याला त्यातलं काहीच प्राप्त होत नाही. म्हणून ही सावधानता या जीवनामध्ये यावी. म्हणून शुभ मंगल
सावधान असा शब्द वापरला जातो आणि मुंजीच्या मंगलाष्टकामध्ये सुमुहूर्त सावधान असा शब्द वापरला जातो. या मंगलाष्टकाच्या वेळेला आत्ताच्या काळामध्ये काही अनिष्ट प्रथा रूढ होऊ पाहतात आणि त्या अत्यंत चुकीच्या आहेत असं काही आपल्याकडे काही सांगितलेलं नाहीये. आणि याच्यामुळे काय होतं की त्या धार्मिक विधीमधलं एक जे गांभीर्य तिथे असणं जे आवश्यक आहे किंवा त्या विधीला जे काही महत्व द्यायला पाहिजे किंवा अत्यंत आदराने त्याच्याकडे बघितलं पाहिजे त्याच्याऐवजी तिथे वेगळ्याच काही घटना आता हल्ली रूढ होऊ पाहत आहेत. त्यापैकी म्हणजे जी मंगलाष्टक भंडारी मंडळी आहेत त्यांची टिंगल करणं, त्यांची नक्कल करणं, त्यानंतर वधू आणि वर हे दोघही जण उभे राहिल्यानंतर अक्षता या त्यांना आशीर्वाद म्हणून देण्याच्या ऐवजी अक्षता या फेकून मारणं, त्यांना त्या लागतील अशा मारत राहणं हा एक विषय आता हल्ली होऊ लागलेला आहे. त्यानंतर रंगीबिरंगी फवारे उडवणं, त्यानंतर हार घालताना परस्परांना दोन्ही वधू आणि वरांना उचलून धरणं. आपल्याकडे अशा गोष्टी करू नये म्हणून करायला अशा सांगितलेलाच नाही. जर का तसं असतं तर आपल्या पूर्वजांनी केव्हाच या विषय सगळे सांगितले असते की वधू आणि वरांना उचलून धरा, कडेवर घ्या आणि मग दोघं जण एकमेकांना हार घालतील असं आपल्याकडे सांगितलेलं नाहीये. आणि असं करू पण नाहीये कारण त्या स्टेजवर एवढी कमी जागा असते, एवढी गर्दी असते आणि अशा वेळेला त्या वधू वरांना उचलणं हे अत्यंत चुकीची गोष्ट आहे कारण त्यातनं काही अपघातही होण्याची शक्यता असते आणि त्यामुळे या गोष्टी अजिबात करूच नाहीत. आणि असं कोणी जर का करायला लागलं तर त्यांना विरोध करावा की हे तुम्ही करू नका असं सांगावं सगळ्यांना. त्यानंतर थोडक्यात म्हणजे काय अपशकुनी असे जे काही गैरप्रकार आहेत आक्षेपार्ह त्यांना आपण बंदी घातली पाहिजे. आणि अक्षता फेकून मार किंवा दुसरं काहीतरी खडे घेऊन येत ते फेकून मारायचंय किंवा कडधान्य घेऊन यायची अक्षतांबरोबर त्याच्यात ती एकत्र करायची ती मारायची असे वेडेवाकडे प्रकार सगळे आपण करू लागलेलो आहोत. आणि या सगळ्या प्रकारांना आळा घालणं खूप गरजेचं आहे. एखाद्या विवाहामध्ये आपण असा काही विरोध करायला लागलो तर ते खुशाल लोक असं म्हणतात की अहो आमच्या लग्नाला किंवा आमच्या याला जेव्हा हा आला होता तेव्हा त्यांनी हेच उद्योग केले म्हणून आम्ही त्याचं उत्तर म्हणून आज त्याच्या लग्नामध्ये आम्ही हे करतोय असं त्याची परतफेड म्हणून आम्ही हे करतो आहोत असं लोक म्हणतात. परंतु ही कुठेतरी आपण विचार करून सगळं थांबवलं पाहिजे, ही साखळी कुठेतरी थांबली पाहिजे. आणि वधूवरांच्या दृष्टीने मंगलाष्टकाचं महत्व त्याचं गांभीर्य हे सगळं लक्षात घेऊन या दोन्ही पक्षातील लोकांनी पुढाकार घेऊन अशा गोष्टी बंद करून अत्यंत शांतपणे आणि सुमंगल अवस्थेमध्ये अशी मंगलाष्टकं कशी पार पडतील याचा विचार सगळ्यांनी करणं आत्ताच्या काळामध्ये अत्यंत आवश्यक आहे. थोडक्यात म्हणजे जी हुल्लडबाजी करणारी मंडळी आहेत त्यांना त्या स्टेजवर येऊच दिलं नाही पाहिजे, त्यांना सगळ्यांना खाली लांब उभं केलं पाहिजे. थोडक्यात मध्ये की या वधूवरांचं चित्त विचलित होईल अशी कोणतीही घटना तिथे घडता कामा नये कारण दोघंही अत्यंत चांगल्या विचारामध्ये असणं गरजेचं आहे. कारण मी आताच तुम्हाला सांगितलं की परस्पर निरीक्षण हा अत्यंत क्षणाचाच विधी असतो पण त्या विधीला अत्यंत महत्व आहे. जर का मनाची अवस्था चांगली असेल, मनामध्ये विचार चांगले असतील तरच ही गोष्ट चांगली घडणार आहे आणि तरच दोघांचं परस्पर निरीक्षण चांगलं होणार आहे. ही गोष्ट त्यातली महत्वाची आहे. म्हणून असे गैरप्रकार घडू नयेत म्हणून काही काही समाजामध्ये असं दिसून येतं की मंगलाष्टकाच्या वेळेला त्या वधूच्या मागे आणि वराच्या मागे एक शस्त्रधारी कोणीतरी उभा असतो. पूर्वीच्या काळी आपल्या इतिहासामधलं काही गोष्टी जर का आपण बघितल्या तर आपल्या असं लक्षात येईल की परकीयांनी जी आमच्यावरती आक्रमण केली किंवा पूर्वीच्या काळी चोर लुटारू दरोडेखोर असे जे लुटायला किंवा वगैरे यायचे ते नेमके जिथे लग्न कार्य मंगल कार्य असेल अशा ठिकाणी ते यायचे. आणि परकीय आक्रमणांमध्ये असे सुद्धा इतिहासामध्ये घटना घडलेल्या आहेत की वधूवरांचं लग्न चालू असताना वधूला त्या वेदीवरून पळवून नेलेलं आहे अशा सुद्धा घटना पूर्वी इतिहासामध्ये घडलेल्या आहेत. आणि अशा काही अनुचित प्रकारांपासून संरक्षण असावं म्हणून काही समाजामध्ये शस्त्रधारी मनुष्य त्या स्टेजवरती दोन बाजूला दोघं जण उभे केले जातात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे एखादं वारकरी कीर्तन जेव्हा चालू असतं तेव्हा एक चोपदार त्या ठिकाणी दंड घेऊन उभा असतो का आता या संपूर्ण वारकरी कीर्तनामध्ये कोणताही अनुचित प्रकार घडू नये याच्याकडे त्या चोपदाराचं लक्ष असतं. तसं या विवाह प्रयोगामध्ये या मंगलाष्टकाच्या वेळेला कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून या शस्त्रधारी माणसाचं लक्ष असलं पाहिजे. आणि त्या सगळ्या
अनुचित प्रकारांना गैर प्रकारांना हुल्लडबाजीला त्यांनी आळा घातला पाहिजे हे त्याचं मुख्य काम आहे आणि म्हणून शस्त्रधारी मनुष्य मागे उभा करण्याची पद्धती आहे. सगळी मंगलाष्टका संपल्यानंतर दोघांनी एकमेकांना बघायचं आहे, परस्पर निरीक्षण करायचं आहे आणि मंगलाष्टकाला उभा राहत असताना शास्त्रानं असं सांगितलंय की तंडुल गुड जीरक उभावस्थाप्य, म्हणजे ओंजळीमध्ये आपल्या दोघांचेही तांदूळ असले पाहिजेत, गुळ असला पाहिजे आणि जिरे असले पाहिजेत. या तिन्ही गोष्टी हातामध्ये घेऊन दोघांनी उभं राहावं आणि जेव्हा अंतःपट दूर होईल त्यावेळेला आपल्या हातातील अक्षता जिरे काय जे काही असेल त्या अक्षता दोघांनी एकमेकांच्या मस्तकावरती व्हायच्या आहेत आणि नंतर आपल्या हातातली जी माळ आहे ती पहिल्यांदी वधू जी आहे ती वधू आपल्यातली हातातली माळ ती वराला घालत असते आणि नंतर वर जो आहे त्याच्या हातातली माळ ती वधूला तो घालत असतो. आणि हा विधी झाल्यानंतर माळ घालून झाल्यानंतर एक दर्भ हातामध्ये घेऊन एक मंत्र म्हणून तो दर्भ त्या वधूच्या केसांच्या मधून असा फिरवायला सांगितलेला आहे, म्हणजे असा फिरवायचा मागेपर्यंत न्यायचा आणि टाकून द्यायचा असं सांगितलेलं आहे, म्हणजे सर्व प्रकारचं अरिष्ट किंवा दुष्ट या सगळ्या गोष्टींपासून रक्षण करणारा तो मंत्र आहे आणि तो आपल्या भुवईच्या मध्यभागी स्पर्श करायचा आणि पाठीमागे शेंडीपर्यंत न्यायचा आणि टाकून द्यायचा एवढाच तो विधी आहे. आणि त्याच्यानंतर दोघांनी खाली बसून दोघांच्याही बाजूच्या ज्या कळवल्या असतात त्या हातामध्ये जो कलश असतो त्यांच्या त्या कलशातलं पाणी दोघांच्याही डोळ्याला लावतात आणि दोन्ही बाजूंच्या करवल्या दोघांनाही औक्षण करतात असा विधी तिथे संपन्न होतो. त्यानंतर दोघेही जण वृक्षवा नावाचे जे खंड आहेत ब्राह्मणाचे ते म्हणून एकमेकांच्या मस्तकावरती अक्षतारोपण केलं जातं आणि आलेले जे काही वैदिक ब्रह्मवृंद असतात त्यांच्याकडनं या वधूवरांना आशीर्वाद घेतला जातो. अशा पद्धतीने हा मंगलाष्टकाचा विधी जो आहे तो संपन्न होतो. हा सगळा विधी जो आहे हा अत्यंत महत्वाचा आहे, याला मुहूर्त काढलेला असतो, त्या मुहूर्तावर हा विधी संपन्न होण्याकडे सगळ्यांनी कटाक्ष दिला पाहिजे. नाही तर 11:55 मुहूर्त असतो आणि तो बरोबर त्यावेळेला न लागता 5 मिनिटं पुढे 10 मिनिटं पुढे 20 मिनिटं पुढे असं लग्न लांबत राहतं तर अजूनही जी वेळ आपण पत्रिकेवरती छापलेली आहे जी वेळ आपण लोकांना निमंत्रण देताना सांगितलेली आहे त्याच वेळेला बरोबर हे मंगलाष्टक झाली पाहिजेत आणि तदेव लग्न झालं पाहिजे याच्याकडे सगळ्यांनी लक्ष देण्याची आवश्यकता आहे. म्हणून त्याच्या आधीचे जे मिरवणूक आहे देवाला जाऊन येण्याचा विधी आहे किंवा रुखवत आहे किंवा गौरीहर आहे किंवा दोघांचाही आजच्या काळात बोलायचं तर मेकअप आहे या सगळ्याच्या सगळ्या गोष्टी करत असताना या सगळ्या गोष्टी जरूर कराव्यात त्याला विरोध कुठेच नाहीये, परंतु हे सगळं करत असताना आपलं घड्याळ कुठे चाललेलं आहे ते पुढे जात नाहीये ना, आपली मंगलाष्टकाला कमीत कमी 10-15 मिनिटं व्यवस्थित ठेवली पाहिजेत. जो मुहूर्त काढलेला आहे त्याच्या आधी 10-15 मिनिटं मंगलाष्टक सुरू होणं आवश्यक आहे, म्हणजे ती व्यवस्थितपणे सगळी मंगलाष्टक म्हणता येतात, वैदिक मंत्र म्हणता येतात. नाही तर घाई घाईने मंगलाष्टकही म्हणायची, मग 3 मंगलाष्टक म्हणायची, मग 5 म्हणायची, असं काहीतरी ऍडजस्टमेंट करून कसं तरी ते लग्न उरकलं जातं. यापेक्षा आधीपासून जर का आपण या सगळ्या गोष्टींकडे जागरूक जर का राहिलो तर आपलं लग्नही वेळेवर लागेल, ते व्यवस्थित लागेल आणि आलेली लोक 500,000 जी काही मंडळी असतील एवढ्या सगळ्या मंडळींना ते लग्न अत्यंत आनंददायी होईल आणि प्रत्येकाला असं समाधान लावेल की नाही माझा आशीर्वाद या वधूवरांपर्यंत पोहोचला, माझ्या शुभेच्छा या वधूवरांच्या मागे पोहोचल्या आणि यांचं कल्याण होऊ दे, यांचं मंगल होऊ दे, यांना सदैव चांगल्या गोष्टी यांच्या जीवनामध्ये उपभोगायला मिळू देत आणि यांचं वैवाहिक जीवन अत्यंत समृद्ध आणि संपन्न होऊन शेवटी पारमार्थिकही जीवन त्यांचं समृद्ध व्हावं या सगळ्या गोष्टींच्या करता आशीर्वादही लोकांचा अत्यंत व्यवस्थित या मंगलाष्टकाच्या रूपाने आपल्याला देता येईल, त्याचा सगळ्यांना आनंद मिळेल. परंतु या सगळ्या गोष्टींकडे लक्ष देणं आपण अत्यंत गरजेचं आहे. आपण आतापर्यंत या वैदिक पद्धतीने विवाह, धार्मिक पद्धतीने विवाह, मंगलाष्टक याचा विचार या व्हिडिओमध्ये केला. याच्या पुढे आता आपण मधुपर्क, गौरीहर पूजन, त्यानंतर पुढचे जे विधी आहेत कन्यादान, विवाह होम, या प्रत्येक विधीची माहिती याच्या पुढच्या व्हिडिओंमध्ये आपण पाहणार आहोत. तर जरूर आपण हा विवाह प्रयोगाचा जो काही विचार आहेत ते
ऐकत राहा, पाहत राहा, एकानंतर एक ऐकत राहा, म्हणजे आपल्याला साखळी पद्धतीने ते सगळं एकमेकांना जुळून ऐकता येईल आणि संपूर्ण आपल्याला ऐकल्याचं समाधान लाभेल. या ठिकाणी आपण थांबूया, याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये पुढची माहिती घेऊया. मंगलमूर्ती मोरया.